किसान क्रेडिट कार्डचे विस्तारीकरण पशुपालकांमार्फत व्हावे यासाठी उद्दिष्ट साध्य करणं गरजेचं आहे त्यामुळे संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यकांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांचे अर्ज भरून बँकेत सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठीच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभेत करण्यात आल्या सांगली जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची मासिक सभा पार पडली यावेळी किसान क्रेडिट कार्ड संदर्भात कार्यक्षेत्रातील संबंधित बँक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड वाटपावर चर्चा घडली जिल्हाधिकाऱ्यांकडील सन दोन हजार एकोणीस ते वीस मधील नाविन्यपूर्ण योजनेतून पाच तालुक्यात जनावरांच्या रोगनिदानासाठी निदानासाठी एक्स रे संयंत्र जोडणं प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली लोकनेते राजाराम बापू पाटील आदर्श गोपालक योजनेस पाच लाख जादा तरतूद मागणी करण्यात आली ग्रामपंचायतींना लोखंडी खोडा पुरवण्यासाठी जिल्ह्यातून पन्नास प्रस्ताव मागणी करून त्यासाठी सहा लाख तरतूद मागणी करण्यात आली जिल्हा परिषद स्विनिधीतून लोकनेते राजारामबापू पाटील शेळी गट योजनेअंतर्गत दीड कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली जिल्हा परिषद स्वनिधीतून जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक परिचार यांची नियुक्ती पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीनं भरण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीमधील सन्मानिय सदस्यांना आनंदगाव गुजरात येथे अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद स्विनिधीतून दोन लाखांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष ताट सभापती शिवाजी डोंगरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ पराग यांच्यासह खातेप्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते